तर इथं दादर भाजी मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळते. नागरिकांकडून शासनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आलेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली आहे. भाजी खरेदीसाठी सामाजिक अंतराचा फज्जा उडलेला आहे. आज गुढीपाडवा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ दिवस आहे. परंतु राज्यात कोरोनाचं संकट गंभीर होत आहे. गुढीपाडवा साधेपणानं साजरा करावा असा सरकारनं आदेश दिलाय. तरीही गुढीपाडव्याच्या निमित्तानं गर्दी होऊ शकते. म्हणून मिरवणुका, पालखी, दिंडी, प्रभात फेऱ्या, बाईक रॅली हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन पिळणकर यांनी. एक असलेला आज गुढीपाडवा, परंतु गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा असा आदेश सरकारने काढलेला आहे. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु मी जिथे उभा आहे आपण बघू शकता की दादरचे भाजी मार्केट आहे आणि भाजी मार्केट म्हणजे हजारोंच्या संख्येने नागरिकांनी भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा मोठ्या प्रमाणात वाढत आहे की आज सरकारने आदेश काढून गुढीपाडवा साधेपणाने साजरा करावा. कुठल्याही पद्धतीच्या पालखी, दिंडी, मिरवणुका, त्याचबरोबर प्रभात फेरी, सायकल रॅली, बाईक रॅली काढू नयेत असा आदेश दिलेला आहे. कारण एक रुग्ण जो आहे तो 25 जणांना बाधित करतो असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आज या दादरच्या भाजी मार्केटमध्ये पूर्णतः सोशल डिस्टन्सचा फज्जा उडलेला हा आपल्याला बघायला भेटतो. याचं कारण हे आहे की नागरिकांच्या मनामध्ये भीती आहे. कारण विशेष करून आज सुट्टीचा दिवस आहे, त्याचबरोबर उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि तदनंतर म्हणजे 15 तारखेपासून कदाचित लॉकडाऊन लागू शकतो. आणि ह्या लॉकडाऊन लागल्यानंतर अत्यावश्यक सेवेमध्ये आपण सांगू शकतो ज्या पद्धतीने भाजी असतील किंवा इतर जे काही सामान असेल ते खरेदी करण्यासाठी आपण पाहिलं तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी गर्दी केलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच लोकांना हीच भीती आहे का लॉकडाऊन लागायच्या अगोदर ज्या काही अत्यावश्यक सुविधा आहेत त्यांचा फायदा करून घेत ज्या वस्तू पाहिजे त्या खरेदी करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला भेटते. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज दयालकर सह संजय पिलंकर, जय महाराष्ट्र, मुंबई. दादर भाजी मार्केट मधली ही दृश्य आपण पाहत आहोत. दादर भाजी मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळते. नागरिकांकडून शासनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. इथे सामाजिक अंतराचा फज्जा उडालाय. तर काही नागरिकांनी मास्क सुद्धा घातले नाहीयेत. दादर भाजी मार्केटमधली ही दृश्य आहेत. एकीकडे राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढते तरीही राज्यात ठिकठिकाणी बाजार समित्यांमध्ये बाजारांमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळते. दादरमधील दृश्य आपण पाहत आहोत. आजची ही दृश्य आहे दादरमधील. गुढीपाडव्याच्या निमित्तानं नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड केलेली आहे. इथे सामाजिक अंतराचा फज्जा पडलेला आहे.